शालेय विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी पारनेर तालुक्यातील विविध गावातील एसटी बसच्या फेऱ्या सुरू कराव्यात अशी मागणी पालकांसह ग्रामस्थांमधून केली जात आहे. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर 22 मार्च रोजी राज्य शासनाने लॉकडाऊनची घोषणा केली. सुमारे 1 वर्षाच्या कालखंडात एसटी महामंडळाने ग्रामीण भागातील एसटी बसच्या सर्व फेऱ्या बंद केल्या आहेत. त्या सर्व फेऱ्या पुन्हा सुरू कराव्यात अशी मागणी केली जात आहे. पारनेर तालुक्यातील निघोस, कानूर पठार, वडजिरे, लोणी मावळा, राळेगण सिद्धी, पानोली, चिंचोली, देवी भोयरे, हंगा, सुपा, म्हसने, सुलतान, बाबुर्डी, भोयरे गांगर्डा, रुई छत्रपती, कडूस, पाडळी, रांजणगाव आदी गावातील विद्यार्थी पारनेर येथील हायस्कूल व महाविद्यालयात शिक्षण घेत आहेत. 23 नोव्हेंबर 2020 रोजी शालेय शिक्षण विभागाने इयत्ता 9वी ते 12वीच्या शाळा सुरू करण्यात याव्यात असे आदेश काढले. शहरातील सर्व एसटी बसेस टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात आल्या. मात्र ग्रामीण भागात अद्याप एसटी बसच्या सेवा बंद असल्याने पालकांसह विद्यार्थ्यांना मोठ्या संकटाचा सामना करावा लागत आहे. खास करून शाळा सुरू झाल्यापासून विद्यार्थिनींना शालेय शिक्षणापासून वंचित राहावे लागत आहे. प्रत्येक पालकाजवळ मोटार सायकल नसल्याने विद्यार्थिनी या घरकामात व्यस्त असल्याचे चित्र ग्रामीण भागात पाहावयास मिळते. व ज्या पालकांकडे मोटार सायकल आहे त्यावर या शाळकरी मुलांना जीव मुठीत धरून शाळेच्या दिशेने प्रवास करावा लागत आहे. या दरम्यान अनेक विद्यार्थ्यांना अपघात देखील झाले आहेत. पालकांना देखील मुलांना शाळेत पाठवल्यानंतर मनाला खोर लागून राहतो. शासनाच्या वतीने 27 जानेवारी पासून इयत्ता 5वी ते 8वी पर्यंत शाळा सुरू करण्याचे परिपत्रक काढले आहे. मात्र अद्याप ग्रामीण भागात एसटी बस सुरू नसल्याने मुलांना शाळेत पाठवायचे कसे या विवंचनेत पालक वर्ग सापडला आहे. यासह ग्रामीण भागात खासगी बस सेवा उपलब्ध होत नसल्याने ज्येष्ठ नागरिकांना देखील दळणवळणासाठी मोठ्या प्रमाणात अडचणींना सामोरे जावे लागत आहे. याची एसटी महामंडळाने तातडीने दखल घेऊन सर्व बसेस तात्काळ सुरू कराव्यात अशी मागणी जोर धरू लागली आहे. ब्युरो रिपोर्ट, मायभूमी न्यूज, पारनेर. अहमदनगर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक घडामोडीची अपडेट पाहण्यासाठी मायभूमी न्यूज आवाज जनमनाचा या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.